सातारा जिल्ह्यावासियांसाठी काही अंशी दिलासा देणारी बातमी। कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणार कोरोना तपासणी। दररोज केली जाणार 380 नमुन्यांची तपासणी। पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन। सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी दिली होती। यानुसार अत्याधुनिक अशी लॅबची उभारणी करण्यात आली आहे। या लॅबचे उद्घाटन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध अठल्ले आदी उपस्थित होते। साताऱ्यात मध्यवर्ती ठिकाणी कोरोना टेस्टिंग लॅब असावी अशी सर्वांची इच्छा होती। क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर आज कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन झाले। कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कराडमध्ये आजपासून लॅब कार्यान्वित होईल असे सांगितले होते। या लॅबमधून रोज 380 जणांचे नमुने तपासले जाणार असून यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल 24 तासाच्या आत मिळणार असून रुग्णावर वेळेत उपचार करण्यासाठी मोठी मदत होणार आहे असेही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले।